अधिवेशन के चौथे दिन राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के नेता जितेंद्र आव्हाड ने सरकार पर तीखी टिप्पणी की है। जितेंद्र आव्हाड ने कहा है कि राज्य पिछड़ा वर्ग आयोग के दो सदस्यों के इस्तीफे के बाद कल आयोग के अध्यक्ष निरकुड़ी ने अपना इस्तीफा दे दिया है। यह इस्तीफा राजकीय दबाव में दिया गया है, ये भी जितेंद्र आव्हाड ने कहा। 84 वर्षी आज वाढदिवस, महाराष्ट्रातला एकही नेता कांदा उत्पादकांच्या घरी गेला नाही, कांदा संकटात सापडला बांधावर गेला नाही, पण काल कांदा उत्पादकांचं जेव्हा आंदोलन झालं त्याचं नेतृत्व शरद पवारांनी केले, ते शरद पवार। नेहमी माणूस हा आपल्या नेत्याच्या वाढदिवस आहे, चला त्या दिवशी काहीतरी करू। 750 किलोमीटर चालून आला आहे, तुम्ही चालून दाखवा ना 10 किलोमीटर। बोलणं सूप खूप खूप सोपं असतो, तुम्ही करून दाखवा। राहुल गांधींच्या पदयात्रेला 4 दिन में घर जाएगा, 6 दिन में तो सो जाएगा। काश्मीरला पोचला बच्चा 4000 किलोमीटर चालून, तुम्ही 40 किलोमीटर तो चालून दाखवा। बोलणं फार सोपं आहे। आज मुंबई महानगर पालिका के 25 वर्ष के काम की जांच की घोषणा की गई। इस विषय पर आव्हाड ने कहा कि इन्हें पता है कि अब अगर चुनाव हुए तो उद्धव ठाकरे की सेना ही चुन कर आएगी, इसलिए सरकार की ओर से ये सब किया जा रहा है। आम्ही नाही कमी पडते, हे आपापसात भांडूनच आग लावणार आहेत महाराष्ट्रात। आम्हाला काळजी आहे की महाराष्ट्र पेटू नये। आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय 24 जानेवारीला मराठ्यांना आरक्षण देणार। कसं देणार? सगळ्यांना माहिती आहे ओबीसीचं आरक्षण कधीच कमी होऊ शकत नाही। तरी ओबीसीला सांगायचं तुमचं आरक्षण कमी होणार आहे, तुमचं आरक्षण कमी होणार आहे। मी पण ओबीसी आहे, पण मी संविधान वाचणारा ओबीसी आहे। आणि ज्या महाराष्ट्रामध्ये एक सामाजिक चादर आहे, ती चादर फाडली जाऊ नये या विचाराचं मी। ती चादर फाडली तर नुकसान तुमचं माझं कोणाचंच होणार नाही, पुढच्या पिढ्यांचं होईल आणि पुढच्या पिढ्या तुम्हाला शिव्या देतील। वही शरद पवार पर सवाल पूछने पर उन्होंने कहा कि प्याज उत्पादक किसानों के आंदोलन का नेतृत्व जो करते हैं वह शरद पवार हैं। तुम्हाला कोणी सांगितलं मी यांचं म्हणून ओळखतो? तुम्हाला कोणी सांगितलं मला बदनाम करायला की मी त्यांचं म्हणून ओळखतो? मी जवळचा नेता नाही, मी आज ते आता तू बसले सेंटर पॉइंटला, मी इथे आहे तुमच्या बरोबर बोलतो, मी जवळचा आहे। तुमची हो हजारो साल, हर साल के दिन हो 50,000, अजून काय देणार याच्यापेक्षा जास्त? ज्यांनी भरभरून दिलं आणि ज्यांना दिलं तेच पळून गेले, तेव्हा त्यांच्या माशाचे अश्रू कोणाला दिसत नाहीत, पण आज त्यांना काय यातना होत असतील ते मी समजून घेतो। ज्यांना 18 वर्ष मंत्रिपद दिलं, ज्यांना सगळ्या संकटात मदत केली, ते आज बोलतायत शरद पवार डबल ढोलकी आहेत, शरद पवार असे आहेत, शरद पवार तसे आहेत। अरे तुमचे गुन्हे सगळे पोटात घेतले ते शरद पवार आहेत। शरद पवारांचं पोट वाढले ना ते गुन्ह्यांनी वाढले, ह्याचे सगळ्यांचे गुन्हे पोटात। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहट के साथ प्रकाश शुंकलवार की रिपोर्ट।